नमस्कार। चला आज आपण नवीन रेसिपी करणार आहोत। तर त्या रेसिपीचं नाव आहे मेथी दिवसे। तर बघा, आपण मेथीचे पानं घेतलेले आहे, हे बघू शकता आपण। बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, तेल घेतलं, हिंग घेतलेला आहे, साजूक तूप घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे, थोडी हळद, जिरं, लसूण आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। तर बघा, आता आपण हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण करून घेणार, म्हणजे आपण त्याचा ठेचा करून घेणार आहे त्यासाठी। तर चला करूयात आपण त्याचा ठेचा। आता आपण मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेणार आहोत। भाजी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती आता मी बारीक चिरून घेणार आहे। तर बघा, आता आपली भाजी पण कापून झालेली आहे। आता हे जे बाजरीचं पीठ आहे हे आपण अर्धी वाटी अर्धा कप घेणार आहोत। त्यामध्ये आपण थोडंसं चवीनुसार आपण त्याच्यात मीठ टाकून घेतलेलं आहे। आता आपण हे सर्व मिक्स करून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून ते मळून घेणार आहोत। आपण जसे भाकरी बनवतो तशाच पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे, जसं भाकरीला बनवतो तसं। बघा, आता आपलं पीठ पण मळून झालेलं आहे। हे बघा, पीठ मळून झालेलं आहे। हे बघा, आता आपण याचे दिवसे बनवून घेणार आहोत। तर ते कसे बनवायचे बघा। आता छोटस असं पीठ घ्यायचं, छोटे छोटे असे गोळे करायचे आणि त्याची फक्त अशी वाटी बनवायची। हे बघा, ही अशी वाटी बनवायची। परत तसाच गोळा घेऊन फक्त असं बनवायचं त्याच्या वाट्या। काठ थोडेसे दाबून घ्यायचे, चाटसर नाही ठेवायची। या दिवसामध्ये तर खूप पौष्टिक आहे हे खाणं आणि एक म्हणजे बाळांतणीसाठी पण फारच चांगलं आहे। बाळांतणीला हे देत असतात खायला। थंडीच्या दिवसामध्ये जरूर खावा ही भाजी। याच्या पद्धतीने करायची, बाकीच्या मी आता सर्व अशाच पद्धतीने करून घेणार आहे। बघा, आता आपले दिवसे पण बनवून झालेले आहेत हे बाजरीच्या पिठाचे। चला आता आपण इकडे भाजीला फोडणी देऊन घेऊया। कढई तापायला ठेवलेली आहे, त्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेते। तेल तापलंय आपलं, आता मी त्याच्यात थोडंसे हे जे जिरे होते ते टाकलेले आहे। त्यानंतर थोडासा हिंग टाकत आहे, हिरव्या मिरचीचं आणि लसणाचं जे वाटण केलेलं होतं। तुम्हाला जर तिखट जास्त लागत असतील तर तुम्ही जास्तही मिरच्या घेऊ शकता। थोडीशी हळद टाकत आहे, छानसं हे परतून घ्यायचं। हे बघा, छान मसाला तर तळून झालेला आहे, फ्राय झालेला आहे। आपण हे भाजी टाकून देतो। तर आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। पाणी टाकत आहे, थोडस पाणी टाकून घ्यायचं आपण। शिजण्यासाठी आता आपण हे जे थोडस तूप आहे हे आपण त्याच्यात थोडं थोडं टाकणार आहोत। याच्यामध्ये जास्त तूप टाकलं तर, आपण एक चमचा याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे, साजूक तूप।
तर ह्या भाजीमध्ये तूप हे जास्त प्रमाणात वापरतात. तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकायचं तर नका टाकू. पण मी टाक बघा, आता याला जरा 5 ते 7 मिनिटं आपण याला उकळून देऊया. आपण परत थोडंसं तूप टाकणार आहोत. बघा आता आपण हे दिवसे त्याच्यामध्ये टाकणार आहोत त्या भाजीमध्ये. असे टाकून घ्यायचे आणि थोडा वेळ त्याला उकळून द्यायचं. आता बघा आपण आता दिवसे त्याच्यात टाकून दिलेले आहेत. जरा चांगली उकळी आली त्याला एक की आपण नंतर गॅस बंद करणार आहे. आता आपल्याला दिवसे दिसत नाहीये, पण ते गॅस बंद केल्यानंतर जेव्हा भाजी खाली बसेल आणि दिवसे असे वरती येतील. तर बघा आपले आता मेथी दिवसे ही भाजी तयार झालेली आहे. आता गॅस बंद करते. चला आता मी हे बाउल मध्ये काढून घेते. हा पारंपरिक रेसिपी आहे ही. तर बघा आपली मेथी दिवसे रेसिपी तयार झालेली आहे. त्यासाठी आपण तुम्हाला जे काय घ्यायचं असेल, तुम्हाला कशाही बरोबर खायचं असेल तर तुम्ही खाऊ शकता. तर मेथी दिवसे रेसिपी कशी वाटली तर नक्की सांगा. लाईक सबस्क्राईब शेअर करा. बाय बाय.